आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगलीत दोन बंद घरे फोडली. सांगली शहरातील 100 फुटी रस्ता परिसरातील अरिहंत कॉलनी तसेच विश्रामबाग येथील हनुमान नगर येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडली. यामध्ये सोन्याचे दागिने, एलईडी टीव्ही यासह 25 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आलाय. शनिवारी या दोन्ही घटना उघडकीस आल्या. याबाबत सांगली शहर विश्रामबाग पोलीस ठाण्यात रविवारी नोंद करण्यात आली आहे. अरिहंत कॉलनीतील शिवराज मल्लाप्पा माळी तर हनुमान नगर येथील चोरी प्रकरणी नसीमा तौफिक मोमीन यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.